ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली. दोन टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच थेट लोकांमधून सरपंचांची निवड करण्यात आली. मात्र नागपूर जिल्ह्यातलं एका गावाला सरपंचच मिळाले नाहीत. पाहूयात काय आहे यामागचं कारण. नागपूर ग्रामीण तालुक्यातील खंडाळा गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीनंतर सध्या सर्वत्र शांतता आहे. ग्रामपंचायतीचे 7 सदस्य निवडून आले. आता केवळ सरपंच निवडायचा शिल्लक आहे. कारण पार पडलेल्या निवडणुकीत या गावातून सरपंच पदासाठी एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलाच नाही. खंडाळा गावचं सरपंच पद अनुसूचित जमातींसाठी राखीव करण्यात आलं होतं. मात्र गावात अनुसूचित जमातीचा एकही व्यक्ती नसल्यानं सरपंच पदासाठी अर्जच दाखल करण्यात आला नाही. याविषयी निवडणूक अधिकारी, राज्याचे मुख्य सचिव आणि जिल्हाधिकारी कार्यालयाशी वारंवार पत्रव्यवहार केला, मात्र याचा काहीच फायदा झाला नसल्याचं गावातील नेते सांगतात. त्यांना जे काही आढळलं लोकसंख्या इथे गुणसूत्रानुसार ती सीट निघत नाही, पण जनगणना 2011 झाली त्याच्यामध्ये जी लोकसंख्या दाखवण्यात आली 102 ती चुकीची लोकसंख्या आहे. गावातल्या कोणी माणसाला विचारा, मी म्हणतो म्हणून नाही की 102 खरंच या गावात म्हणजे लोक आहेत का. शेजारच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यातून शेतमजूर कामासाठी येतात. 2011 साली करण्यात आलेल्या जनगणनेत 102 अनुसूचित जमातींच्या नागरिकांची नोंद करण्यात आली. याच जनगणनेच्या आधारावर यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलं. मात्र हे शेतमजूर काही महिने राहिल्यावर आपल्या मूळ गावी परत जातात. सद्यपरिस्थितीत खंडाळामध्ये केवळ 3 अनुसूचित जमातीचे नागरिक आहेत. मात्र ते देखील मध्य प्रदेशातील असल्यानं निवडणूक लढवण्याच्या अटी शर्तींची पूर्तता करता येत नसल्यानं त्यांना स्थानिक निवडणूक लढता येत नाही. अपुरा पडला विकास, अपुरा पडला विकास होणार नाही. ते लवकर लवकर सीट आपली झाली पाहिजे, सरपंच आली पाहिजे. कसं आहे, जो आता आमची बॉडी आहे 5ची, त्याच्यामध्ये जो सरपंच म्हणा तोपर्यंत सरपंच येतपर्यंत तो चालवा. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सध्या हे गाव सरपंचांविना राहिलंय. यावर पर्याय शोधून सरपंचाचा हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येणार असल्याचं प्रशासन सांगतंय. तसं जर असेल, त्यांनी जर जुन्या याच्यात आमच्याकडे तसा पत्रव्यवहार केलेला असेल, तर त्या पद्धतीने पुढे प्रशासन पुढचं जी काही आपली भूमिका आहे किंवा त्याच्यावरचं काही पर्याय आहे तो शोधून काढून त्या जो प्रश्न आहे तो धसास लावा. अनुसूचित जमातीचं आरक्षण काढावं यासाठी ग्रामपंचायतीनं 2016 ठराव देखील मंजूर केला होता. जनगणनेच्या आधारावर खंडाळ्याचं सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलं होतं. मात्र जनगणनेत ज्या अनुसूचित जमातींच्या नागरिकांना सामील करण्यात आलं होतं ते स्थलांतरित नागरिक होते. प्रशासनाची हीच घोडचूक आता खंडाळा ग्रामपंचायतीच्या पथ्यावर पडली आहे. त्यामुळे बिना सरपंचांची ग्रामपंचायत म्हणण्याची वेळ खंडाळ्यावर आली आहे. 2011 जनगणनेनुसार खंडाळा या गावातील सरपंच पदाचे आरक्षण आदिवासी समाजाच्या व्यक्तीसाठी राखीव करण्यात आले. निवडणूक पार पडली, सदस्य जिंकून आले, मात्र सरपंच पद तसेच रिक्त राहिले. त्याला कारणही तसेच आहे, कारण या गावात आदिवासी समाजाचा एकही व्यक्ती नाही. त्यामुळे सरपंच पदासाठी असलेले आदिवासी समाजाचे आरक्षण रद्द करून नवीन निवडणूक घेण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. शासन आता याकडे कधी कारवाई करतं याकडे आता या ग्रामस्थांसह सर्वांचे लक्ष लागलेले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह जितेंद्र शिंगाडे, खंडाळा, नागपूर.